राज्यपालला जर पहिलं खाली ओढून त्याला कुठेतरी लांब फेकून द्या, कुठे फेकायचं ते कोण काय म्हणतं याच्यापेक्षा प्रत्येक पक्ष कुठला पण असू दे, त्या प्रत्येक पक्षाचं ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो पक्ष स्वतःच्या समाजकार्याला राजकीय वाटचालीला कधी सुरुवात करत नाही. आज काय चाललं या महाराष्ट्रात प्रत्येकाने राज्यपाल जे एक पद आहे, सन्मानाचं पद आहे, त्या सन्मानाच्या पदावरती जो विराजमान असतात निदान त्या माणसाला तरी एवढं अक्कल पाहिजे, कळायला पाहिजे. एकदा दोनदा त्यांनी हे केलं, तो सुधांशु त्रिवेदी कुठला तो थडकला भिकारड काय तुकारड. अशा लोकांनी काय पण शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं. मी पंतप्रधान मोदींना माझं कळकळीची विनंती आहे की आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वाटचाल ह्या संपूर्ण देशात विविध विकासकामांच्या बाबतीत होत असताना असे जर दोन लोकांमुळं जागरूक लागत असेल, पहिलं ह्यांना या दोघांना माफी लावा, मागायला लावा. आणि ह्या त्या प्रवक्ता पद सोडून द्या, त्याची भाजपमध्ये हकलपट्टी करून टाका. आणि ह्या राज्यपालला जर पहिलं खाली ओढून त्याला कुठेतरी लांब फेकून द्या, कुठे फेकायचं ते. आणि तुम्हाला जर करता येत नसेल तर ते लोक मला माझं मी ठरवणार आहे की काय पुढची माझी वाटचाल असणार आहे. का करतात म्हणजे एक प्रकारची विकृती आहे. विकृतीला कुठला पक्ष नसतो, विकृतीला कुठली जात नसते, ही विकृती आहे. आणि अशा विकृत लोकांना जर एखादा समजा आपल्याला जर तिथं एखादा आपल्या समजा भागाला म्हणजे कोणाला होऊ नये, सुदैवाने कोणाला होऊ नये, तर जेव्हा गँग्रीन लागतं तेव्हा आपण तो भाग कापून टाकतो. आपल्या शरीराचा भाग जरी असला तर अशा लोकांना पक्षांनी कापून फेकून दिलं पाहिजे. आपण आता भाषणामध्ये सांगितलेलं आहे राजीव गांधी का राहुल गांधी? राहुल गांधी शेवटी ते आज जबाबदार पक्षाचे जबाबदार नेते आहेत. आणि लोकशाहीमध्ये कोणी कुठं जायचं कोणी थांबू शकत नाही. गुजरातला जाऊ द्या, महाराष्ट्रात आले तिथून वेगवेगळ्या राज्यात जाऊ दे. जात असताना पण ह्या जे जसं सगळ्यांना लागू होतं तर तसं त्यांना सुद्धा लागू होतं, मला सुद्धा लागू होतं आणि प्रत्येकाला लागू होतं. आज संपूर्ण देशामध्ये कुठला पक्ष कोणता पण असू दे, असू दे नाही तर एकदम आमदार खासदार मंत्री कोणी दिला नाही, समाजाने दिला नाही की अशा त्यांनी लोकांसाठी आयुष्य वेचलंय. त्यांच्याबद्दल एक तर माहिती घेऊन बोलावं, नसतं बोलतायत तर नाही बोलावं. त्या काय नव्हते ते त्रिवेदी ना, सुधांशु काय त्याची लायकी आहे का त्याची? कोण तो तुकारड? चपलीने मारलं पाहिजे त्याला. शिवाजी महाराजांनी जर त्यावेळेस जर हे केलं असतं, जर स्वराज्याची एक ज्योत घेऊन त्यांनी पेटवायची नसती तर गुलामगिरी केली असती ना. आज तुम्ही सुद्धा गुलामगिरी सगळे वागला असता. आज सुधांशुला तर यांना खरंच ज्या ठिकाणी दिसल त्याला तर पहिलं चोपून काढा. त्यांना बदनाम करण्याचा एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे लक्षात घ्या की हे जेवढे म्हणजे थोर पुरुष म्हणण्यापेक्षा ज्यांचं समाजाकरता ज्यांनी आयुष्य वेचलं, मग शिक्षण क्षेत्र असू दे, सत्यशोधक क्षेत्र असू दे, वेगवेगळ्या चळवळी उभं केल्या, यांनी आयुष्य वेचलं ना. त्यांच्यावर शिंतोड उडवणं म्हणजे त्या माणसाची कोणाची माझी किंवा कोणाची आपल्या कोणाची लायकी पण नाही ती. आणि जर कोण करत असेल तर जनतेने त्या अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे, कोणी पण असू दे. राजीव गांधी महाराज देशाला एकत्र ठेवायचं असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे सर्व धर्म समभावाचा तोच एकत्र ठेवू शकतो. तुम्ही जर हा म्हणायचा तो हा जातीचा, तू त्या जातीचा, तू ह्या जातीचा, तू या जातीचा, आणि जर तो पोलरायझेशन होत गेलं तर तुम्हाला सांगतो ना देशाचे तुकडे व्हायला तुकडे फार काळ लागणार नाही. म्हणजे आता आपलं कसं आहे, युनायटेड इंडिया आहे, अमेरिकेची अवस्था बघा,
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, म्हणजे नावापुरतं एकत्र आहे, पण प्रत्येक जे स्टेट्स आहेत ते एक वेगळं, त्यांचं वेगळं आयडेंटिटी आहे ना, कायदे वेगळे, हे वेगळे, तशी अवस्था जात व्हायचं. म्हणजे इथून बोलतात कुठं जायचं म्हणलं तर आपल्याला मग काय झालं, व्हिजा बिझा पासपोर्ट विसर काढायला लागेल, काय चाललंय. तुम्ही हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, आणि जर त्यांनी जर शासनाला जमत नसेल तर त्यांची जीप कशी आसवाडायची आम्ही बघतो काय करायचं. एक लक्षात, माझं म्हणणं की तुम्ही सगळ्यांनी मागणी केली केली पाहिजे, राजेशाही परत आली पाहिजे. काय लागतो, काय वाईट होतं आम्ही राजेशाहीमध्ये. तुम्ही मागणी केली काय, आणि शिवाजी महाराजांनी तुम्ही मागणी काय करताय. शिवाजी महाराजांनी स्वतःला लोकांना राज्य कारभारात सामावून घेतलं, अष्टमंडळ अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आपण ज्याला म्हणतो, बरोबर. आता लोकशाही आली, राजेशाही संपुष्टात आली, लोकशाही अस्तित्वात आली. आज बघा लोकशाहीतल्या राजांचं काय चाललंय. आणि मग लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर घराणेशाही आली, म्हणजे ऑटोक्रॅटिक रूल आलं, म्हणजे काय झालं की फक्त त्याच कुटुंबातल्या ह्यांनी संपूर्ण तेच देश चालू शकतं, बाकी लोक दुसऱ्या कोणाला, म्हणजे देव जेव्हा अक्कल देत वाटत होता त्यांनाच फक्त मिळाली आणि बाकी सगळे ढ आहेत, असं होत नाही ना. शिवाजी महाराज म्हणजे काय, नुसतेच ते स्वतःच्या कर्तृत्वावरती तुमच्यासारखे थोडेफार मुठभर मावळे बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण केलं. आज मला सांगा ना, साधे घर बांधायचं म्हणणं जर विचार केला तर आपलं घाईला येतो आपण, एवढे किल्ले आणि कसं कसं केलं असेल. गाडीतनं चांगले आता सदन गाड्या आल्यात तरी आपण म्हणतो खूप कंटाळला, त्यावेळेस इथून तिथपर्यंत घोड्यातनं मार्ग काढत काढत गेले असते, म्हणजे देवाचा अवतारच होतं. आणि त्यांच्याबद्दल असं बोलत असेल कोणी पण बोलत ना, ते जीप तर हसडून मी तर मला तर खरं सांगतोय ना, लायकी नाही यांची, हलकट करून काय आता काय, दुर्दैव म्हणायचं ना, त्याला तर पहिलं काढलं पाहिजे. खूप दिवस बसलाय त्या घरात त्या गव्हर्नर समिती, लायकी नाही त्याची. तुम्ही काय पण बोलायचं, कोणाबद्दल बोलताय, कोण तू, थर्ड क्लास पाठीमागून कुठेतरी भाजपचं. नाही 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 असं नाही नाही, आरोप हे बघा एक लक्षात, हे राजकारण झालं. मग कोणी काय बोललं तर मग त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांनी त्यांच्या सांगण्यावर असं कोणी करत नसतं, काही पाठबळ कोण देत नाही. अजून पाठीशी का घातलं जातं का त्यांच्यावर मागे सुद्धा. मी सांगितलं ना, ओपन सांगितलं, जर त्यांनी केलं नाही त्यांनी हकलपट्टी त्याला तिथून राज्यपाल हित नाही कुठंच ठेवू नये, बाजूला गेलो झालं ना, तर वय झालं आता काय करायचं, विस्मरण झालंय, होतंय कळत नाही काय बोलतोय, जाऊन द्या ना घरी, वृद्ध आश्रम बघाने पोस्ट करा तिथं. आणि त्या सुधांशीला तर तुम्ही त्याला तर पहिलं माफी मागायला लावा आणि त्याला पक्षातनं बाहेर काढा, नाहीतर मला माझं काय पुढं काय असेल ते मी बघेन. आपण आज मराठा